करतोय राज्यातल्या बातमीपासून. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मतांसाठी गावकऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. आपण बघणार आहोत याचबद्दलच्या घडामोडी. बारामतीतल्या मतदारांना धमकी देण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाटकोपरमधल्या एका सभेमध्ये स्पष्टीकरण दिलंय. बारामतीतल्या वादग्रस्त व्हिडिओमधला आवाज माझा नाहीच आहे असं ते म्हणालेत. आमच्याच मतदारसंघात असं धमकवायला मी काय दूधखुळा आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय. नकलाकाराचा आवाज वापरून मला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय. 15 तारखेला संध्याकाळी 10 वाजता प्रचार बंद झाला. आपल्या मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे संजय पाटील 22 तारखेला संध्याकाळी 6 प्रचार बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर कुणालाही जाहीर सभा घेता येत नाही, कुणालाही त्या ठिकाणी प्रचार करता येत नाही हे आम्हाला माहिती नाही का? मी 16 तारखेला माझ्या मतदारसंघातल्या काही गावांच्या मध्ये 30 गावांना वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी त्या ठिकाणी विनंती केली. त्याच्यातून अजित पवारांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाही तर तुमचं पाणी तोडू. अरे ज्या जनतेने मला 25 वर्ष निवडून दिलं त्यांना पाणी तोडण्याची भाषा मी करीन का? आम्ही काही दुधखोळी आहेत का? त्याच्यामध्ये म्हणलं व्हिडिओ फिल्म दाखवा. नाही म्हणलं व्हिडिओ नाही ऑडिओ आहे म्हणजे उद्या कुणाचाही आवाज कुणीही त्या ठिकाणी काढू शकत. अदाखल पात्र गुन्हा त्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केलेला असल्यामुळं पोलिसांनी पण तो दाखल करून घेतला त्याबद्दल तुम्हाला नाही, कारण कायदा शेवटी सगळ्याला सारखा असला पाहिजे, तो अजित पवार असो नाहीतर सर्वसामान्य गरीब माणूस असो. परंतु एखादी गोष्ट न करता एवढी वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्धी द्यायची, एवढी लोकांची दिशाभूल करायची, एवढं खोटं त्या ठिकाणी सांगायचं. आज मला मगाशी फोन आला की ज्या गावाच्या बद्दल त्यांनी उल्लेख केला त्या गावांनी आज मोर्चा काढला, त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही, दाखवायला तयार नाही, ते म्हणजे असली चर्चा पण झाली नाही असं कुणी आम्हाला दम दिलाही नाही. आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर आम्ही दमदाटी करायला लागलो तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनता आम्हाला तिथं येऊन देईल का? शेवटी विधानसभेला पण आम्हाला 5 महिने जायचंच ना जनतेच्या दारामध्ये. आपल्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत, हा आवाज माझा नाहीच आहे असा दावा देखील अजित पवार यांनी केलेला आहे. तसंच पुण्यातल्या मतदार यादीमधून मतदारांची नावं गायब होण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीचा हात असल्याच्या आरोपाचं देखील अजित पवारांनी खंडन केलंय. आमचा या प्रकरणाशी काडीमा